तर तिकडे सांगलीच्या चांदोली धरण परिसरात देखील अतिवृष्टी होतीये. गेल्या 24 तासात 172 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत देखील झपाट्यानं वाढ होतीये. 4 दरवाजातून 8,886 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. अनेक ठिकाणचे पूल हे पाण्याखाली गेलेत. तर प्रशासनानं नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा दिला. याच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय देसाई यांनी. सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून हा पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आपण पाहता ही कृष्णा नदी आहे आता 32 फुटावरही आलेली आहे. आता इशारा पातळी ही 40 फुटापर्यंत आहे आणि धोक्याची पातळी ही 45 फुटापर्यंत आहे. जर का असाच पाऊस सुरू झाला तर पूरसदृशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या 5 ते 7 दिवसापासून पाऊस पडत असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतीसुद्धा पाण्याखाली गेलेली आहे. पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने त्यामुळे वारणा नदीला सध्या पूरस्थिती निर्माण झाली असून या ठिकाणी असणारे 11 बंधारे आणि 3 पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची जवळच असणारा संपर्क तुटलेला आहे. नदीकाठी असणाऱ्या 100 एकर क्षेत्रात वारणा नदीच्या पुराचे पाणी घुसले आहे. त्यामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला कृष्णा नदीची पाणी पातळी वाढ सुरूच आहे. सांगलीच्या आयरन पूल येथे सध्या कृष्णेची पाण्याची पातळी 8 वाजेपर्यंत 32 फूट इतकी झालेली आहे. पाण्याची पातळी सकाळी 7:30 वाजेपर्यंत 31 फूट होती पण आता विथिन 5 मिनिटांमध्ये 1 फूट वाढलेली आहे. त्यामुळे पूरपट्ट्यातील लोकांनासुद्धा स्थलांतर करण्यात आलेलं आहे. 15 कुटुंबाचे स्थलांतर केले असून यापैकी 7 ते 8 कुटुंबाचे महापालिकेकडे निवारा केंद्रामध्ये सोय करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासन मोठ्या प्रमाणात अलर्ट असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन सुजित सह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.